ही जी तयारी चालू आहे की नाही, की सीटवर साडी अंतरने वगैरे, ही तयारी चालू आहे जेनीच्या पहिल्या ट्रिपची. आणि ह्या ज्या पांढऱ्या शुभ्र मॅडम आहेत की नाही, या आहेत जेनी. हे नेहाचा डॉग आहे आणि हे इथं नेहाच्या घरीच असते कराडला. आणि जेनी आज पहिल्यांदा गाडीत बसणार आहे, त्यामुळे कसं दंगा करते बघा आता. मला माहित आहे ती चढणार नाही, तुम्ही उचला तिला. बसली बाय बाय, चला निघूया. हा एक मिनिट, गणपती बाप्पा चला मोर्या, बाय 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 बाय. चलो जाऊया जेनी, गणपती बाप्पा मालकी. पहिल्यांदा ट्रिपला चाललोय जेनीला घेऊन, त्याच्यामुळे की नाही पहिला सर्च केलो असंच निघालेलो नाही आहे. मग इंटरनेटवर एक सर्च केलं आणि दुसरी गोष्ट, माझी एक मैत्रिणी नेहा सारडा, तिला पण विचारलं की डॉग्सला असं पहिल्यांदा घेऊन चाललो असलो तर काय काय काळजी घ्यावी, ते तुम्हाला पण सांगतो कारण तुम्हाला पण ती कुठचा उपयोग पडेल. सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्हाला कळली ती म्हणजे की तुमची सीट कवर हे डॉग्सना आवडतील असं नाही, तिनंसुद्धा ते सांगितलं. त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही चादर किंवा बेडशीट काहीतरी हंतरा, नाही तर मग ते सीट कवर फाडू शकतात. दुसरी गोष्ट एक कळली की दर 1 ते 1.5 तासाला त्यांना की नाही शी किंवा सूसाठी थांबवा गाडी, त्यांना उतरवा म्हणजे शिसू करतील. तिसरी गोष्ट, या प्रवासाचा त्यांना त्रास होऊ शकतो आहे आणि त्यामुळे नॉजिया होऊ शकतो आहे त्यांना, त्यामुळे त्या गोळ्या किंवा जे काही ड्रॉप्स असतील ते घे असं तिनं मला सांगितलं. आणि हा या 3 गोष्टी तरी मला कळल्या. आणि सगळ्यात शेवट म्हणजे मला आज काय अनुभवला ते सांगतो की गाडी चालवत असताना तुम्हाला अंदाज नसतो तुमच्या गाडीचा. माझी गाडी छोटी आहे, मी ब्रेक दाबला तेव्हा पाप बिचारी 2 वेळा माझ्या की नाही सीटला मागच्या वेळेला धडकली, मला लई वाईट वाटलं. तुमची गाडी जर मोठी असेल तर प्रश्न नाही, पण ब्रेक वगैरे हळू दाबा, खड्डे मोस्टली चुकवा. आणि हा जो आवाज आला की नाही हे आवाज करायला कंटिन्यू, एकदा पण थांबलेला नाही, जेव्हापासून प्रवास चालू झाला आहे त्यामुळे ती शांत बसतील असं नाही आहे. इथे नॉशा का नॉजा जे म्हणतात त्याचे ड्रॉप्स दिले आहेत, 6 किंवा 7 टाका सांगितलं खाण्यातून. आणि हे आमच्या बाळाला हट्टी आणली. ओके तिकडं लागे दिला थँक्यू ने, हा गाडी चालवायला घेतल्याबद्दल काय ते बोला की नाही, लेट मी फोकस. ठीक आहे फोकस फोकस. आणि प्लीज असं म्हणू नका की फक्त व्लॉगिंग करावं आहे काय जेनीकडे लक्ष आहे का नाही, तर सांगतो. ज्यावेळी मी गाडी चालवत होतो आणि नेहा व्लॉगिंग करत होती, व्लॉगिंग संपल्या संपल्या नेहा की मी जेनीच्या अंगावर हात ठेवून बसलो होती. विषय एवढाच की ती रेस्टलेस फील करायला पहिल्यांदा बाहेर आल्यामुळं, सो हिनं फक्त तिच्या अंगावर हात ठेवला, तो तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आधी सांगतो. महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की जर स्वतःची गाडी असेल तरच की नाही फिरायला घेऊन या, कारण की केसं खूप गळतात. ॲटलिस्ट माझ्या डॉगची तर गळत आहेत, कारण ते लॅब आहे आणि पूर्ण गाडीमध्ये केसं होतात. सो भाड्याची गाडी केली असली किंवा ते हल्ली आली ना झुमकार वगैरे केलं असलं तर तुम्हालाच काही ते फाईन बसू शकतो आहे, तो ती गोष्ट न विसरता लक्षात ठेवा. ॲक्च्युली 5 तासाचा तरी रोड आहे हा, पण आम्हाला कमीत कमी 7 तास तरी लागणार आहेत, कारण जेनीमुळे आम्ही हळू गाडी गेलो एकदम. दुसरी गोष्ट, रोड पण थोडा खराब आहे, मध्ये मध्ये आता पाऊस इथं खूप जास्त पडत असणार आहे, मध्ये खूप मोठे खड्डे होते त्यामुळे आम्ही हळूच घालू जाताना. आणि मला सगळ्यात जास्त गोष्टीची एक्साइटमेंट एक आहे की जेनी जेव्हा पहिल्यांदा बीच बघणार आहे तेव्हा मला तिची रिॲक्शन बघायची आहे, आणि हॉटेलमध्ये ती जेव्हा पहिल्यांदा उतरणार आणि बाकीच्या डॉग्सना पण बघणार ना तेव्हा मला तिची रिॲक्शन बघायची. ह्या 2 रिॲक्शन मला खरोखर बघायचे आहेत. आता काय करतो, तिथे पोचल्यानंतर पुढचं व्लॉगिंग करतो, तोपर्यंत तुम्ही फक्त की नाही थोडंसं नेचर आणि ही राईड एन्जॉय करा, तोपर्यंत मी जरासं फास्ट गायला बघतो. ओके जेनीची स्टोरीसुद्धा खूप भारी आहे. नेहाच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या डॉगला नुकतीच पिल्ली झाली होती आणि त्यांनी नेहाला घेऊन जायला सांगितले. नेहा जेव्हा तिथे गेली तेव्हा तिथे एक डॉग होतं ज्याच्या अंगावर एका पटात केसच नव्हते. डॉक्टर म्हणाले की हे नको घेऊ कारण हे कोणच घेणार नाही, कारण ह्याला एवढ्या पॅचमध्ये केसच नाही आहेत आणि येतील का नाही ते पण सांगतात. मग नेहा म्हणली की मग तर मला हेच हवं आहे, आणि ही म्हणजे नेहाची जेनी. अथक परिश्रमानंतर पोचलोय, 12 निघालेलो, 6 पोचलोय. प्रॉब्लेम एकच होणार आहे, जेनी गेल्या गेल्या झोपणार आहे. का झोपणार आहे नेहा ती? झोपली कंटिन्यू कंटिन्यू शांतच बसलेलं नाही,
आणि मी जे मग अशी केलं की नाही जीभेत तुम्हाला इथे कंटिन्यू करायला, कारण तिला रेस्टलेस झाले, त्यामुळे मला नाही वाटत की ती आत्ता मी बीचवर जाण्यात पण पॉईंट आहे. सो पहिला तिला घेऊन जातो, तिच्या कलेनं घेऊया जरा. आणि प्लेस शोधायला खूप जरा म्हणजे त्रासाचं गेलं, अवघड आहे, कारण गुगल मॅप पूर्ण सापडत नाही. गेल्या गेल्या एक चांगलं काम करतो, गुगल मॅपमध्ये ते मिसिंग प्लेस म्हणून ॲड करतो, म्हणजे नेक्स्ट टाईम जर तुम्ही आला ना तर तुम्हाला इथे यायला इझी जाईल. आणि या रिसॉर्टचं की नेमचं लोकेशन मी ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. जर आमची जेनी दाखव गो बाप विचारे जेनी जेनी जाऊया, पोचतोय आपण बा, पोचतोय, झालं झालं बा, बोल ना तू काय. सो जेनीला आता पहिल्यांदा बीचवर घेऊन चाललोय, जेनी चाललो आम्ही, मला हिची रिॲक्शन बघायचे काय असणार आहे. चल जेनी पुढं, मम्मी चालल्या बघ, चला मम्मी पळाली, मी पण पळतो, येणारच की नाहीस तू? चल 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 जा 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 जा, नाही तुला काय वाटते काय रिॲक्शन असेल बाळाजी पहिली, घाबरणार? कोणतीच जबरदस्ती केली नाही हिला पाण्यात, बट फर्स्ट टाइम समुद्रात गेली, सो ही आत बाहेर करत होती, नंतर शेवटी जमल्यावर मग आम्ही रुंदवलो. रात्री मग बाळ आमच्यासोबत निवांत बेडमध्ये झोपलं, आणि खरं सांगतो देवाच्या गुणात आहे, कारण रात्री सुद्धा येणं कायच त्रास दिला. काल काय म्हणणार जेव्हा उतरलेलं नाही, आत्ता उतरते का बघतो आणि घेऊन जातो याला पाठ. चल तिचं खेळून झाल्यावर मग आम्ही तिथनं परतीचा प्रवास चालू केला. आणि आता रोड बद्दल एक टिप द्यायचे सगळ्यांना, की तुम्ही सिंधुदुर्गवरनं परत येताना एकदा तरी प्लीज सिंधुदुर्ग रत्नागिरी हायवेवर न्या, कारण काय रोड झालाय तिथं परत प्रश्नच नाही, मस्त सापदेर रोड आहे आणि एक नंबर व्ह्यू आहे. मग पुढं खारेपाटण रोडला टर्न घ्यायचा, 10-15 किलोमीटरचा एक पॅच आहे जिथं रोडला पॅरलनच जात्या, आणि खरं कोकण सौंदर्य बघायचं तर ह्या रोडलाच बघायचं. मग पुढं अनुस्कुरा घाट चालू होतोय, ज्याच्याबद्दल एकच सांगतो, ऑक्टोबरचा महिना आणि संध्याकाळचे 5 वाजलेले असताना सुद्धा धुकं होतं रस्त्याला, म्हणजे बघा कसलं भारी असं. आंबा आणि आंबोली घाटपेक्षा अनुस्कुरा घाटातून दिसणारा व्ह्यू हा एनी टाईम भारी आहे. घाटातनं वरती आल्यावर मग मलकापूर येईपर्यंत सुद्धा काय कहर रस्ता आणि व्ह्यू आहे सांगतो. मी जवळजवळ एवढ्या म्हणालोय की आई शपथ काय व्ह्यू आहे, पण इथनं प्रवास आत्ता करू नका, कारण ह्या वर्षी खूप पाऊस झाला आहे आणि रस्ता लिटरली संपलाय काही ठिकाणचा. त्यामुळे मी जेवढ्या म्हणलो की आई शपथ काय व्ह्यू आहे, तेवढ्या वेळात हे म्हणलोय की आई शपथ काय रे यू रोड. सो प्लीज रस्त्याचे काम होऊ दे, मगच तुम्ही या रोडने या. या ट्रीपमधनं एक गोष्ट कळली की आयुष्यात डॉग हे पाहिजेच, रादर एखादा पाळीव प्राणी पाहिजेच, कारण काय जीव लावते ते तुम्हाला, की तुम्हाला डिप्रेशन वगैरे कधी येणारच नाही, कारण ह्यांच्यासोबत थोडा वेळ स्पेंड करणे म्हणजे थेरपी घेतल्यासारखं आहे.
मी तर म्हणेन की जर सॅड वाटत असेल तर आधी फॅमिलीसोबत वेळ घालवा, आणि जर फॅमिलीपासून लांब असाल तर मात्र डॉग किंवा कॅटसोबत थोडा वेळ घालवाच, तुम्हाला 100% बरं वाटणार. आणि ह्यांना पाळायलाच पाहिजे असं काय नाही, गल्लीत एखादं डॉग किंवा कॅट असतेच त्याला खायला दिले तरी बघा पुढच्या वेळी ते स्वतः तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला जीव लावणार. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला नसेल तर सरळ डिसलाईक करा, काही विषय नाही. मी आणखी चांगले व्हिडिओ बनवेन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंतसाठी टेक केअर, बाय बाय.